गुड मॉर्निंग एंड वेलकम फॉर द सीरीज ऑफ लेक्चर्स ऑफ इंजीनियरिंग मैकेनिक्स। वी आर डीलिंग विद द यूनिट नंबर 2 दैट इज इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडीज एंड इन द लास्ट लेक्चर वी हैड सीन वेरियस टाइप्स ऑफ द लोडिंग्स दैट इज पॉइंट लोड देन यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड लोड यूनिफॉर्मली वेरिंग लोड एंड देयर कन्वर्जेंस मीन्स द कन्वर्जन ऑफ यूनिफॉर्मली वेरिंग लोड एंड यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड लोड टू द पॉइंट लोड एंड देयर point of application, how to find out the point of application, how to convert them to the point load that we had seen last time. Now we'll start for the examples related to that. So first example I would like to go for, it was asked in a university examination in a December 17 for a 3 marks. Okay, so the example is in front of you, that is a simply supported beam of a 3 meter span 3 meter ahe is loaded with uniformly distributed load. याच्यावरती जो लोड आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. त्याची इंटेन्सिटी जी आहे ती 2 kN/m आहे. इट्स इंटेन्सिटी इज अ 2 kN/m व्हिच इज शोन ओव्हर हियर अँड अ पॉइंट लोड ऑफ 6 kN ऍक्ट ऍट 1 m फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट. म्हणजे लेफ्ट हँड सपोर्ट जर का इकडचा आपण घेतला तर या बाजूने 1 m अंतरावरती 6 kN पॉइंट लोड ऍक्ट होतोय. Then determine the reactions at the supports, means the whatever the support reactions will be there at this end, left end and right end, those two reactions we have to find out. As this is a simply supported, म्हणजेच काय असणार आहे, सिम्पल सपोर्टची कॅरेक्टरिस्टिक काय किंवा प्रॉपर्टी काय आहे, तर तो नेहमी एकच रिएक्शन देतो आणि जो लोड आहे तो लोड हा व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. त्याच्यामुळे काय होणार तर रिएक्शन ह्या कंपल्सरी व्हर्टिकली अपवर्ड असणार आहेत. सो बाय कन्सिडरिंग दिस condition or the mechanism we have to find out the magnitude of the reaction developed at the left hand side and magnitude of reaction developed at the right hand side. So consider the mechanism of the loaded beam as shown here. We are assuming that the end left hand side end as E A and the right hand side end as B. Apan davya bajuche je tacha end ahe tyala A asu mhantoy ani ujve bajuche je end ahe tyala apan B asu mhantoy. ए बी हा जो टोटल स्पॅन आहे जी लांबी आहे त्या बीमची ती आपल्याला दिलेली आहे 3 m बरोबर. तरी ए च्या ठिकाणी व्हर्टिकल रिएक्शन दिली आहे, इथं ए नाव दिल्यामुळे मी त्याला आर ए असं म्हटलंय. बी च्या ठिकाणी त्यांनी व्हर्टिकली अपवर्ड रिएक्शन दिलेली आहे, तिला मी आर बी असं नाव दिलं. त्यानंतर ना दे हॅड गिव्हन अस द यूडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड विच इज ऍक्टिंग ओव्हर द एंटायर स्पॅन ऍज अ 2 kN/m. आपल्याला पूर्णपणे स्पॅन ए बी वरती म्हणजे 3 m वरती uniformly distributed load 2 kN/m evda dilela ahe, that I have shown over here, and the point load of a 6 kN is acting at a distance of 1 m from the left hand side end. Manje a pasun 1 m antaravarti 6 kN evda load act hote ase sangitlela ahe. Ani apnala vicharlele kay, they have asked to find out the reactions developed at the simple supports, that is ra is equals to how much and the reaction rb is equals to how much. Those things are asked to calculate. Now here we have to assume that we have to firstly understand that though the load is acting over the beam is in equilibrium. जरी याच्यावरती लोड ऍक्ट होत असला, यूडीएल असेल, इथं दिलेला यूडीएल आणि पॉइंट लोड आहे, तरी सुद्धा याचं काय बेंडिंग होत नाहीये किंवा याचं डिस्प्लेसमेंट होत नाही किंवा रोटेशन होत नाहीये. म्हणजेच काय याचा अर्थ, तर त्या सपोर्ट वरती तो बीम जो आहे तो इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. म्हणजेच काय, तर रिझल्टंट फोर्स जो असणार कोणाचा, अप्लाय होणाऱ्या फोर्सेसचा आणि रिएक्शन्सचा, तो कसा असणार आहे, कंपल्सरली झिरो असणार आहे. ऍक्ट होणारा लोड हा कंपल्सरी डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे, 6 kN डाऊनवर्ड आहे. हा ऍक्ट होणारा जो यूडीएल आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, जस्ट त्याच्यावर ठेवलेले आपण, त्याच्यामुळे काय होणार, बाय ग्रॅव्हिटी तो व्हर्टिकली डाऊनवर्ड जाणार. म्हणजेच या खाली जाणाऱ्या ऍक्टिव्ह फोर्सेसला बॅलन्स करण्यासाठी तयार होणाऱ्या ज्या रिएक्शन्स असणार आहेत त्यांची डिरेक्शन ही नेहमी किंवा कंपल्सरली व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे. जर का आन्सर निगेटिव्ह आलं तर आपली डिरेक्शन चुकीची असेल, वी आर गोइंग टू चेंज इट्स डिरेक्शन. ओके, दॅट पार्ट वी आर गोइंग टू डू हियर. बट बिफोर प्रोसिडिंग टू दॅट, म्हणजे आपल्याला तो ज्या रिएक्शन ज्या डेव्हलप झालेत त्या काढण्या अगोदर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर इथं व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू डू, काय करावं लागेल, अरे बाबा काय करावं लागेल पहिल्यांदा आपल्याला इथं, सो हियर विल बी रिक्वायर्ड टू कन्वर्ट फर्स्टली दिस युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ इंटेन्सिटी 2 kN/m
to the point load and its a point of application. So firstly we will do that point load of uniformly distributed load 2 kilonewtons per meter. That is equals to, now how to find out it? Intensity. How to find out the point load of this UDL? That will be equals to intensity of the load into span. Intensity of load into the span. Okay, so we'll do that. Intensity of load into the span over which it is acting. That is equals to intensity. Meaning that's a daily intensity. Kiti apna leta. 2 kilonewton per meter. 2 kilonewton per meter into span. How much it is? 3 meters. It is acting over entire span. Purna pane length varthi apply hoto hai to. So 2 into 3. That is equals to 6. 6 kilonewton. This is the point load of a given load. We can say given UDL. Now. The next step is we have to find out its a point of application. Point of application. Kuthe asto re UDL's point of application? Span by 2. 1/2 of span. By 2. Or half of the length over which it is to act. Ata hi kiti length over act hoto AB varthi, manje 3 meter varthi. So span ahe 3 meter divided by 2 is equals to 1.5 meter. From kudun A pasun ki B pasun? A. From A to B, 1.5 meter. Both, sir. Both, sir. So we'll write from A and B. Okay. Now, the next is that we have to consider the FBD of the same. So next line, consider free body diagram, that is a FBD of a beam AB. Consider FBD of a beam AB. Now go for the FBD of the beam AB. Which elements will be there now in the FBD? Firstly, draw the line that is indicating a beam AB. So I would like to go for that firstly. There is a horizontal line A to B. Then over which the various forces that is at A. At A there is a reaction. Particularly upward. So mark its a direction over here. Particularly upward. That is a reaction RA. Then at B, the reaction RB is there. Then the given span of the beam as a 3 meters. So whatever the given things are there regarding the span and all those things, try to write down them at the lower surface or below the beam. Je kai dilela dimension astil tumcha span cha related ta sarvacha sarva shakyato kay karaycha beam cha khali leycha ani calculate kelela varti leycha jala 3 meters ani anki kay dile apnala 1 meter span dilela ahe. So 1 meter from the end A, we can say they had given us, that is from A, and we have assumed it as a point C. And point C la kaya hota itha? There is a load of 6 kilonewton. This is given to us. Okay. So tyanantar na pude apnala kay sangitlele aahe tyani tar apan jo UDL jo hota 2 kilonewton per meter cha tyala apan convert kelela aahe kasha madhe point load madhe. पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना त्याचं मॅग्नेट्यूड किती आलेला आहे त्याचं मॅग्नेट्यूड किलो न्यूटन पण तो 6 किलो न्यूटन हा लोड कुठे ऍक्ट होतोय रे 1.5 फ्रॉम बोथ एंड सो व्हॉटएवर द डिस्टन्स वी हैव कॅल्क्युलेटेड जे आपण डिस्टन्स काढलेलं आहे स्पॅनचं 1.5 मीटर ते काय करायचं नेहमी त्या बीमच्या वरती लिहायचं म्हणजे काय होतं की कन्फ्युजन होत नाहीये सो आय वुड लाईक टू राईट हिअर एज अ 1.5 मीटर आणि ते ऑब्व्हियसली या 6 किलोमीटरच्या थोडस पुढे असणार आहे बरोबर आहे का सो समवेअर एल्स हिअर आय वुड लाईक टू कन्सिडर एज अ 1.5 किलोन्यूटन
sorry, 1.5 meter distance and the load as a 6 kilonewton, which is nothing but the point load of that UDL. So the remaining distance will be kiti asel re a to b, sorry, ithun de b paryant 1.5 meters. Okay, so this is the complete FBD of this beam AB, which shows active forces 6 kilonewton 6 kilonewton, and the reactive forces RA and RB. Now we have to apply the conditions of equilibrium and we have to find out the RA and RB. So right below that, applying conditions of equilibrium, applying conditions of equilibrium, ha first condition kunti apply kare sanga, fy summation of fy is equal to 0, summation fy is equals to 0 and summation fx is equals to 0. Consider firstly summation fy is equals to 0. Are moment will na non concurrent force system hai, barobar hai ka? So non concurrent force system hai, so that will be again a third condition will be summation moment at any point will be 0. So firstly ata ikade laksha sarvani jara, ज्या ज्या वेळेस नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम असेल त्या त्या वेळेस शक्यतो काय करायचं, पहिल्यांदा मोमेंट घ्यायचं. पहिली जी कंडिशन असते ती शक्यतो काय करायची, मोमेंटची कंडिशन अप्लाय करायची. मग तुम्ही मोमेंट कुठेही घ्या, आयदर टेक ऍट ए ऑर टेक ऍट बी. आता या केसमध्ये काय होतं, तर या केसमध्ये सिम्पल सपोर्ट असल्यामुळे दोन्ही ठिकाणी एक एकच रिएक्शन होती. ए च्या ठिकाणी एकच रिएक्शन आहे, एकच रिएक्शन आहे. तर काय झालं आपलं, हा सो ऍट ए सिम्पल सपोर्ट आहे, एकच रिएक्शन आहे. बी च्या ठिकाणी पुन्हा सिम्पल सपोर्ट आहे, एकच रिएक्शन आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही मोमेंट ए ला घेतलं काय आणि बी ला घेतलं काय, सेमच आन्सर लास्टला तुमची सेमच. तुम्ही कुठेही घ्या, ए ला घ्या, बी ला घ्या, इथं सी ला घ्या, किंवा इथं घ्या, किंवा आणखी कुठेही घ्या, जिथून जिथून तुम्हाला नोन डिस्टन्स आहेत तिथं तुम्ही कुठं जरी मोमेंट घेतलं तरी चालतं. परंतु शक्यतो काय करायचं, ज्या पॉइंटला अननोनची संख्या जास्त असते, ज्या पॉइंटला अननोनची संख्या जास्त असते अशा पॉइंटला शक्यतो मोमेंट घ्यायचं. मग आता इथं आपल्याकडे अननोन कुठं कुठं आहेत, ए च्या ठिकाणी एक अननोन आहे, बी च्या ठिकाणी एक अननोन आहे, आपल्याकडे दोन अननोन आहेत. मग आपण मोमेंट हे आयदर ए ऑर बी कुठंही घेतलं तरी चालेल, क्लिअर. मग आता कुठं घेत सांगा, बोला कुठं घ्यायचं मोमेंट, ए ला, ए ला घेऊयात. ओके चलो, टेकिंग मोमेंट ऍट ए, टेकिंग मोमेंट ऍट ए वी गेट देअर फोर समेशन एम ऍट ए इज इक्वल्स टू झिरो. इक्वल्स टू झिरो मी का लिहिलं, बिकॉज इट इज एन इक्विलिब्रियम, नो रोटेशन नो ट्रान्सलेशन. तर मला सांगा, ए च्या ठिकाणी मोमेंट घेतल्यानंतर ना कोणता फोर्स किंवा कोणाची मोमेंट झिरो होऊ शकते का रे? जर का आपण ए ला मोमेंट घेतली तर रोटेशनल इफेक्ट हा कोणकोणत्या फोर्सेसचा झिरो होऊ शकतो की कोणाचाच होणार नाहीये? व्हॉट विल बी द मोमेंट ऑफ आर ए ऍट पॉइंट ए? झिरो. झिरो. व्हाय? लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन इज पासिंग थ्रू द पॉइंट ए. सो आर ए चं मोमेंट झिरो झालं, म्हणजे एक अननोन आपला गेला इथंच. क्लिअर. नाव नेक्स्ट वन, आर ए चं मी लिहिणार नाही आता, कारण आर ए ची लाईन ऑफ ऍक्शन ही ए मधून पास झाली, मोमेंट झिरो झालं. नेक्स्ट वन, 6 kilonewton, हा पहिला 6 kilonewton, याची लाईन ऑफ ऍक्शन ही पॉइंट ए मधून पास होऊ शकते का रे कधी? नो. इट मीन्स इट इज गोइंग टू इम्पार्ट रोटेशन. आता ए ह्या पॉइंटला, इथं ए पॉइंट आहे, 6 kilonewton या साईडला आहे, रोटेशन कसं करणार रे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाइज. म्हणजे प्लस की मायनस? प्लस. सो 6 × व्हॉट इज द डिस्टन्स, फोर्स व्हर्टिकल आहे, डिस्टन्स हॉरिझॉन्टल, फोर्स उभा आहे, डिस्टन्स आडवं असणार 1 meter. बरोबर. नेक्स्ट वन आता, नेक्स्ट 6 kilonewton, याची लाईन ऑफ ऍक्शन पुन्हा आपली ए मधून पास होऊ शकते का? नाहीये. म्हणजे 100% रोटेशन होणार. नाव रोटेशनची डिरेक्शन क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज.
a च्या ठिकाणी फिरवणार क्लॉकवाइज वन्स अगेन प्लस सिक्स इंटू सो ऍज सिक्स किलोमीटर फोर्स इज व्हर्टिकल डिस्टन्स कसं असणार हॉरिझॉन्टल मग ते आपण मोमेंट कुठं घेतोय ए च्या ठिकाणी घेतोय मग ते किती डिस्टन्स आहे ए पासून ते फोर्स पर्यंत 1.5 मीटर सो 6 इंटू 1.5 झाला हा ओके आता कोण राहिलं शिल्लक रे आरबी एक्झॅक्टली आरबी चं लाईन ऑफ ऍक्शन हे ए मधून पास कधीच होणार नाहीये इट इज गोइंग टू इम्पार्ट द रोटेशन हे रोटेट करणार मग ए ला आरबी हा कसा रोटेट करेल नाही खालून वरती ढकलतोय म्हणजे मायनस आरबी इंटू त्याचं डिस्टन्स आरबीच 3 मीटर पॉइंट ऑफ अप्लिकेशन येत आहे मोमेंट सेंटर येत आहे डिस्टन्स 3 मीटर इज इक्वल्स टू 0 नाऊ डू द कॅल्क्युलेशन 6 × 1 दॅट इज अ 6 प्लस 6 × 1.5 दॅट इज अ 9 बरोबर आहे का येस सर 6 × 9 सो 15 मायनस आरबी इंटू 3 इज इक्वल्स टू 0 दॅट इज मायनस आरबी इंटू 3 इज इक्वल्स टू प्लस 15 कि मायनस 15 प्लस सो वी विल गेट आरबी इज इक्वल्स टू 5 न्यूटन की किलो न्यूटन किलो न्यूटन एज द आन्सर इज पॉझिटिव्ह मीन्स अज्युम्ड डिरेक्शन इज करेक्ट आन्सर पॉझिटिव्ह आलेलं आहे 5 किलो न्यूटन म्हणजे त्याचा अर्थ काय झाला आरबी चं डिरेक्शन जे आपण अज्युम केलेलं आहे ते डिरेक्शन कसं आहे आपलं बरोबर आहे ओके आता आरबी मिळालं आता आपल्याला आर ए काढायचं आहे कोणती कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम वापरावी लागेल रे विच कंडिशन ऑफ फॉर दॅट सो राईट डाऊन consider a summation f y is equals to 0 now tell me who will be positive who will be negative and who will be there in equation plus ra plus rb plus exactly ra plus rb minus 6 so minus plus minus 6 is equals to 0 both the 6 new kilonewton forces coming downward so they will be negative RA and RB going upward, so they will be positive. That is, RA plus RB is going minus 12 is equals to 0. That is, RA is 7. RA minus 7 is equals to 0. So, RA is equals to plus 7 kilonewton. Is all of you have got the same answer? Yes, sir. Understood that how to go for such type of the numericals believe me that this is an a simplest one ali laksha sarvancha yes sir yes statement will be common that is find the support reactions for the beam which is loaded and supported as shown below okay so this is our example number 2 I think so barobar hai ka this is example number 2 We'll go for that one. So consider the beam as AB, which is supported as at A by a hinge support and at the B as a roller support, and which is loaded by a 25 kilonewton exactly at its center. That is at a distance of 5 meters from the B. It means that the distance from the A will be the 5 meter. This is the loading condition, and now. We have to find out the reactions developed at the A and the B, that is at the supports. So now people consider the reactions at a B. Then at B, a support is a roller. So how many reactions that roller will offer? One. Only one reaction, that to B. Kashi asti ti? Vertically upward. No. रिॲक्शन कशी असते रे बाबा नो रोलरची किंवा रिॲक्शन कोणत्याही ठिकाणची रिॲक्शन कशी असते परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस सो कॉन्टॅक्टिंग सरफेस ऑफ अ रोलर इज अ हॉरिझॉन्टल सो रिॲक्शन विल बी अ व्हर्टिकल
Now we have to assume its direction. Now tell me the direction. कशी असेल direction याचं? Upward की downward? Downward. Reaction at B. Load कसा येतोय? Downward आहे की upward आहे load? Downward. Load downward येतोय. म्हणजे reaction upward असणार. Upward. So roller support always offers only one reaction, that is perpendicular to the contacting surface. Direction we are going to assume as per the loading condition. लोडिंग कंडिशन प्रमाणे आपण त्याचं डिरेक्शन अज्यूम करणार आहे. मग तो अपवर्ड असेल डाऊनवर्ड असेल तर कसंही असेल, आणि डिरेक्शन जरी आपलं चुकलं तरी आन्सर फक्त निगेटिव्ह येणार आहे. ओके, नथिंग एल्स इज गोइंग टू हॅपन अदर दॅन दिस. नाव द नेक्स्ट वन इज, नेक्स्ट सपोर्ट इज अ हिन सपोर्ट ऍट ए. हिन सपोर्ट किती रिएक्शन ऑफर करतो रे? दोन. दोन रिएक्शन कशा असतात त्या? अलॉंग द प्लेन आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट. आता अलॉंग द प्लेन म्हणजे कसं असणार? ज्या प्लेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो प्लेन म्हणजे कोणता झाला आपला? हा एक्स प्लेन आहे, बरोबर आहे का? हॉरिझॉन्टल लाईन येतो. आणि दुसरी कशी असणार? परपेंडिक्युलर टू द प्लेन. सो परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे कशी असणार? ही व्हर्टिकली व्हर्टिकल असणार. आणि याचं डिरेक्शन डाऊनवर्ड असेल की अपवर्ड असेल? अपवर्ड. सो वी विल अज्युम दॅट द डिरेक्शन इज अपवर्ड. वी डोंट नो एक्झॅक्टली. सो दिस विल बी आर ए वाय. मी तो हिला ए इथं वाय म्हणतोय कारण इथं दोन रिएक्शन असणार आहेत. परंतु बी च्या ठिकाणी मी आर बी वाय म्हटलेलं नाहीये. वाय? बिकॉज ऍट द बी देर इज ओनली वन रिएक्शन, दॅट इज आर बी. बट ऍट ए देर इज देर आर टू रिएक्शन. सो आय हॅव अज्युम्ड द व्हर्टिकल रिएक्शन दॅट इज अलॉंग द वाय ऍक्सिस ऍज अ वाय, दॅट इज आर ए वाय. सेकंड वन विल बी अलॉंग द एक्स ऍक्सिस. मी इथं दाखवतोय वरती या पॉइंटला, कारण डिस्प्लेसमेंट इथं रिस्ट्रिक्ट होणार आहे. नो डाऊट दॅट टोटल रिस्ट्रिक्शन इथं येणार, परंतु दाखवताना ती बरोबर इथं दाखवायची. सो आय वुड लाईक टू कन्सिडर द आर ए एक्स लाईक अ हॉरिझॉन्टल लाईन. नाव टेल मी द रिएक्शन, सॉरी डिरेक्शन, राईट साईडला असेल की लेफ्ट साईडला असेल रे? कुठे घ्यायचं सांगा. चुकते चुकलं डिरेक्शन तर काय फरक पडणार नाहीये. राईटला घेऊया की लेफ्टला घेऊया? लेफ्ट की राईट? राईटला घ्या सर. राईटला. चला राईटला. राईट सर. राईटला आपण अजून केली. नो डाऊट दॅट आर ए एक्स चं मॅग्निट्यूड किती असेल रे? पण या केस मध्ये झिरो असेल की मॅक्झिमम असेल रे आर एक्स? आर ए एक्स चं मॅग्निट्यूड किती असेल? अप्लाय होणारा लोड हा आपला हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे की इन्क्लाइन आहे? व्हर्टिकल लोड आहे. मग जर का लोडिंग लोडिंग जर का व्हर्टिकल असेल तर डिस्प्लेसमेंट हे हॉरिझॉन्टल होऊ शकेल का रे? नाही होणार. म्हणजे आर एक्स हा कंपल्सरी काय येणार? झिरो येणार. दॅट वी आर गोइंग टू सी नाऊ. ओके, आता हे झालं कंडिशन. आता मी याचं एफबीडी काढू की तुम्हाला डायरेक्टली जमेल? डायरेक्ट जमेल. ओके चलो. सो नाऊ अप्लाईंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. राईट डाऊन नेक्स्ट वन. अप्लाईंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. ही फोर सिस्टम कोणती आहे? फोर सिस्टीम कोणती आहे? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन. युडीएल. अरे युडीएल कुठे बोलानो? हा पॉइंट लोड आहे आपला. हा इथे एक लोड आहे, इथे एक लोड आहे, इथे एक फोर्स आहे. लोडिंग म्हणजे रिएक्शन असणार आहे, इथे एक रिएक्शन आहे. मग तयार झालेली फोर्स सिस्टीम कोणती आहे? मी लोडिंग नाही विचारत, फोर्स सिस्टीम कोणती आहे? नॉन कॉन्करंट कोप्लेनर फोर्स सिस्टम. ओके, सो दिस सिस्टम इज अ नॉन कॉन्करंट अँड अ कोप्लेनर, इजंट इट? मीन्स हाऊ मेनी कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम वी विल बी एबल टू अप्लाय फॉर दिस केस? थ्री. थ्री एक्झॅक्टली. कोण कोणत्या? समेशन मोमेंट झिरो, समेशन एफ वाय झिरो अँड समेशन एफ एक्स झिरो, बरोबर. सो नाव विथ रिस्पेक्ट टू विच कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम फर्स्टली वी हॅव टू प्रोसीड? समेशन मूवमेंट. नेहमी कुठे घ्यायचं ते? कुठे घ्यायचं? अरे कोणत्या पॉइंटला घ्यायचं मोमेंट? बी.
ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अननोन फोर्सेस किंवा भरपूर सारी फोर्सेस ऍक्ट होतात तिथं घ्यायचं का? कारण जर का त्या पॉइंटला आपण घेतलं तर मोमेंट इफेक्ट काय होणार, त्या सर्वांचा झिरो होणार, नो डाऊट. तुम्ही बी ला जरी घेतलं तरी तुमचं आन्सर तेवढंच येणार आहे, ए ला घेतला तरी तेवढंच येणार आहे. परंतु जर का ए ला घेतलं तर आपल्याला डिरेक्टली कळतं की आर एक्स आणि आर ए वायचं मोमेंट झिरो आहे. बी ला घेतलं तरी आर एक्स झिरो होणार, परंतु त्याची लाईन ऑफ ऍक्शन ही पुढे एक्सटेंड करायला लागणार, म्हणजे थोडस आपल्याला थिंकिंग करावं लागणार. म्हणून काय करायचं, नेहमी असा पॉइंट पकडायचा की जिथं नंबर ऑफ अननोन जास्त आहे तिथं मोमेंट घेऊन टाकायचं. मग इथं कोणता असेल, बी असेल कि ए असेल? ए असेल. सो राईट डाऊन बिलो दॅट, कन्सिडर समेशन मोमेंट इज इक्वल टू झिरो अँड टेकिंग मोमेंट ऍट ए. टेकिंग मोमेंट ऍट पॉइंट ए वी गेट, सो देअरफोर समेशन मोमेंट at point A is equals to zero. Zero ka lila me because the beam is in a equilibrium under the application of these forces. Now tell me, moment equation at A, zero kon kon hui lata? R-A-Y, R-A-X, both are zero. Now, zero. Next sanga. But one minute. Before proceeding to finding the reaction, now just tell me that as this load of a 25 kilonewton is acting exactly at the center of this beam AB, ha beam AB cha barobar to center la act hotoy, beam ha barobar horizontal ahe barobar, tar A ani B la yenarya reaction cha magnitude kiti asel re? Half half asel sir, 25. Kiti kiti asel? हाफ असेल, बरोबर आहे का? एक्झॅक्टली. कारण काय केलं आपण, हा आपला बीम आहे हॉरिझॉन्टल, दोन्ही ठिकाणी सपोर्ट लावले, दोनच रिएक्शन असणार आहे त्याच्या, म्हणजे एक एक रिएक्शन असणार. बरोबर सेंटरला लोड लावला म्हणजे काय होणार, जो सेंटरला लावलेला लोड टोटल आहे त्यातला हाफ लोड बरोबर लेफ्ट साईडला जाईल आणि हाफ लोड बरोबर राईट साईडला येईल. मग जेवढा लोड येणार तेवढी रिएक्शन मिळणार, म्हणजेच काय होईल की वी विल गेट द मॅग्निट्यूड ऑफ द रिएक्शन आर बी ऍज अ 12.5 and RAY is also 12.5. No doubt RAX will be zero. That we are going to see. Okay. Means initially we are knowing that. Now we are going to see that how much it is to be there. The kai kai zero jala apla moment madhe, RAY zero jala, RAX zero jala, because the lines of actions of both of these reactions is passing through the moment center. Now next force, which one you want to consider? 25 or RB? RB. RB. Okay, chalo go for RB. Regarding the RB, how the RB is rotating at point A to the beam. Beam la khalun dhakolte varthi, barobar hai ka? Asa beam hai. RB varthi challa hai. Rotation. Anticlockwise. So this will be a minus reaction RB into its distance. RB vertical hai. Distance kasa sail? Horizontal. Point of application yitha hai. Moment center yitha hai. Kiti distance hai magte? 10 meters. So minus RB into 10. आता कोण राहिलं शिल्लक? 25 kilonewton. Its line of action is not passing through the point A. It means it is going to rotate. आता rotation जे असणार 25 kilonewton मुळे ते कसं clockwise कि anticlockwise? Clockwise. कारण खाली प्रेस करतोय A ठिकाणी clockwise येणार. So that will be plus 25 into distance. Force vertical आहे, distance horizontal. किती असणार? 5. नाही आपल्याला कुठून पाहिजे आहे, ए पासून ते इथपर्यंत पाहिजे आहे. आपल्याला दिलेलं आहे कुठून, या पॉइंट पासून इथपर्यंत 5 आहे, टोटल 10 आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, शिल्लक राहिलेला जे डिस्टन्स आहे कुठून, फोर्सच्या पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ते पॉइंट ए पर्यंत, ते सुद्धा बरोबर 5 meters असणार आहे. सो दॅट इज अ प्लस 25 into 5 0. That is minus RB into 10 plus. Huh, what is that? What is the answer? मी दोन वेळा दिले तर, सॉरी दोन वेळा दिले. It is 120. Equals to zero. That is minus RB into 10 is equals to minus 125. दोन्ही साइडला minus आहे, plus होईल. So RB equals to 125 by 10. That is 12.5.
12.5 kilo newton. Okay, म्हणजे बरोबर हाफ ऑफ द लोड हॅज बीन गॉट डिस्ट्रीब्युटेड और बॅलन्स्ड बाय ए अँड रिमेनिंग विल बी नाउ बॅलन्स्ड बाय बी. आता आरबी रिएक्शन काढायची आहे म्हणजे कोणती कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम घ्यावं लागेल आपल्याला. समेशन एफ वाय, कारण फोर्स व्हर्टिकल आहे. सो नेक्स्ट लाईन, कन्सिडर समेशन एफ वाय इज इक्वल्स टू झिरो. सो टेल मी इक्वेशन नाव. आर ए वाय आणि आरबी दोघं प्लस असणार. -25 इज इक्वल टू झिरो. अनदर वन थिंग, व्हेनेव्हर यू आर रायटिंग द रिएक्शन आर बी, द बी हॅज टू बी सफिक्स. आर ए वाय, ए अँड वाय हॅज टू बी सफिक्स टू द आर. लाईक वाईज यू हॅव, यू शुड हॅव अन प्रॅक्टिस. ओके, सो आर बी इज नोन टू अस 12.5 प्लस रिएक्शन आर ए वाय -25 इज इक्वल्स टू झिरो. सो प्लस 12.5 -25 किती येतं? -12.5 इज इक्वल्स टू झिरो. दॅट मीन्स रिएक्शन आर ए वाय इज इक्वल्स टू 12.5 किलो न्यूटन. ओके, सो इट मीन्स दॅट वी गॉट द आन्सर फॉर बोथ द रिएक्शन्स अँड दे आर हाफ ऑफ द अप्लाइड लोड. म्हणजे सेंटरला जर का लोड अप्लाय केला तर दोन्ही एंड्सला येणाऱ्या रिएक्शन ह्या नेहमी हाफ ऑफ द लोड असणार. ओके, आता हे दोघांचे सम केलं तर 25 येते. म्हणजे आर एक्स प्रॅक्टिकली किती असायला पाहिजे? झिरो. झिरो. नाऊ विल सी दॅट द आर एक्स ही रिएक्शन आपली अलॉंग द एक्स एक्सिस आहे, बरोबर आहे का? सो विल कन्सिडर अ समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू झिरो. समेशन एफ एक्स झिरो घेतला म्हणजे कोण कोण येणार आहे समेशन एफ एक्स मध्ये? आर एक्स प्लस की मायनस? प्लस. प्लस. आणखी कोण शिल्लक आहे का त्याच्या बरोबर? एक्स नाहीये. सो डिरेक्टली वी कॅन से दॅट आर ए एक्स इज इक्वल टू झिरो. आणि जर का आपण रिझल्टंट रिएक्शन काढली कुणाची, आर एक्स आणि आर ए वाय ची, तर ती काय असेल रे? आर ए विल बी इक्वल्स टू रूट ऑफ आर ए एक्स स्क्वेअर प्लस आर ए वाय स्क्वेअर. एक एक्स एक्सिस ला आहे, दुसरं वाय एक्सिस ला आहे. इथं बघा, आर एक्स म्हणजे एक्स कंपोनंट झाला रिएक्शन आर ए चा, आणि आर ए वाय म्हणजे वाय कंपोनंट झाला रिएक्शन आर ए वाय. पण आर एक्स झिरोच आहे, आर ए वाय 12.5 आहे. म्हणजे काय येणार आहे? आर ए विल बी इक्वल्स टू 12.5 किलो न्यूटन. ओके, सो दिस इज द रिझल्टंट रिएक्शन ऍट पॉइंट ए. कोणाकोणाची रिझल्टंट आहे? आर ए एक्स आणि आर ए वाय. इट मीन्स दॅट व्हेनेव्हर देअर एक्झिस्ट अ रिझल्टंट रिएक्शन ऑफ टू रिएक्शन ऍट अ पॉइंट ए, देन दॅट सपोर्ट इज अ हिंज सपोर्ट. क्लिअर अबाउट? इज इट क्लिअर? येस सर. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल विल कन्सिडर दॅट द बीम ए बी विच इज लोडेड अँड सपोर्टेड ऍज शोन इन फिगर. दॅट इज at a there is a hinge support and at the b there is a roller support and it is loaded by a couple moment of a magnitude 10 newton per meter that to be clockwise exactly at the center of the beam, that is at the distance of a 5 meter from its both the ends. Now firstly tell me that how many reactions will be there at a point b? Only one. Okay, so that will be only one reaction at the point B, that is RB, and it will be perpendicular to the plane on which roller rest. Apan direction nantar baghuyat acha. Tadana at A, how many reactions will be there at A? Two reactions. One will be perpendicular to the plane on which it is in contact. So this is a perpendicular I would like to consider, and its name will be RAY. Okay, then there will be another one, that is RAX. Directions I have not assumed because in the question they used to ask us what should be the directions of the reactions. Now tell me, if the system is in equilibrium, means if the beam is in equilibrium under the application of this 10 newton meter couple moment, then what should be the direction of a reaction RB?
to balance or to maintain the equilibrium. RB jaha reactions and direction upward paije ki downward paije jene karun hi je system ahe ti equilibrium madhe yeil. Upward. Downward. Downward paije sir. Kashi paije re? RB downward paije. So for as for this condition, this 10 newton meter couple moment, when it is going to act on this beam AB, it is going to rotate this beam AB. Ha jo beam AB ahe tela rotate karnyacha prayatna karnar, parantu rotation hot astana B cha thikani to beam ha khali dhakla janar, it will be pushed downward when it is going to rotate. It means that the active force at this end B will be downward. So the direction of a reaction at B, it will be vertically upward, isn't it? Now what about the RAY, vertically upward or vertically downward? Vertically downward paije. Downward. Downward ka bar re balanno agdi barobar ahe pan ka bar? Karan B ek vertical B la couple movement vertically downward khali khechta ma of course A la upward khechnar manun ma te RA vertically downward paije. Okay, anybody else? Barobar ahe tumcha sangitlela te. हाँ, आणखी कोणी सांगणार आहे? ए च्या ठिकाणचं जे रिएक्शन आहे आर ए वाय, त्याचं डिरेक्शन डाउनवर्ड असेल की अपवर्ड असेल? इफ अपवर्ड वाय, इफ डाउनवर्ड वाय. जसं आपण म्हटलं की या कपल मोमेंटचा विचार केला तर ते कपल मोमेंट काय करणार आहे, तर या बीमला क्लॉकवाईज रोटेट करणार आहे. असं क्लॉकवाइज रोटेट केला म्हणजे काय होईल, बी च्या ठिकाणी बीम हा डाउनवर्ड पुश केला जाईल, खाली ढकलला जाईल, ऍक्शन डाउनवर्ड होणार, रिएक्शन अपवर्ड येणार. तेच आपण एंड ए ला आलो, इकडच्या साईडला आलो, त्यास काय होईल, कपल मोमेंट इज गोइंग टू रोटेट दिस बार लाईक दिस. हा क्लॉकवाइज रोटेट झाला म्हणजे ए च्या ठिकाणी हा व्हर्टिकली अप गेला, ऍक्शन अप आहे, अपवर्ड आहे, तिला बॅलन्स करायचं आहे, कंडिशन इक्विलिब्रियम मध्ये आणायची आहे. It means that the reaction RAY must be in a vertically downward direction. Then and only then this system will be in a equilibrium. What about the RX? Is the reaction will be there along the x-axis? Is the reaction will be there along the x-axis due to this couple moment? असेल की नसेल बाबा? नो सर. नो सर. आर ए एक्स विल बी अ झिरो अँड यू मे कन्सिडर डिरेक्शन टुवर्ड द राईट हँड साइड ऑर अ लेफ्ट हँड साइड, इट डझंट मॅटर. इफ यू कन्सिडर टुवर्ड द राईट हँड साइड, इट्स अ मॅग्निट्यूड इज अ झिरो. इफ यू कन्सिडर इट इज टुवर्ड द लेफ्ट हँड साइड, इट्स अ मॅग्निट्यूड इज अ झिरो. इट मीन्स इट डझंट मॅटर. नाउ द अनदर थिंग इज दॅट इफ दिस कपल मोमेंट इज ऍक्टिंग ऍट द सेंटर, वी हॅव कन्सिडर इट इज ऍक्टिंग ऍट द सेंटर, देन what could be the magnitudes of the RAY and RB? Is those, is both of them will be the same one? Yes sir, same. Yes sir, same. Still same. Now we will see that. Just to take the moment at A, summation moment at A is equals to zero. So what will become zero? RAX will become zero, RAY will become zero. Okay, now 10 newton meter couple moment is there, that is a clockwise, means it's a positive. Barobar ka baka kitla distance ne multiply karav lagel couple moment ka? No sir, already moment dilele. Exactly, that is already moment, so couple moment will not be get multiplied by its a distance, so directly 10 clockwise hai, plus getla. What about the RB, clockwise anti clockwise? At a point A, clockwise and anti-clockwise. That is a minus RB into distance. Distance is 10 meter. 10 meter. That is equals to zero. So that is now RB into 10 is equals to minus 10. Rubrika minus RB into 10 is equals to minus 10. Is it correct? Yes, sir. So yes, sir. RB is equals to one kilo newton, we can say. Isn't it?
सो आरबी च साइन आपलं पॉझिटिव्ह आलेलं आहे. वी गॉट द साइन न्यूटन येणार ना. न्यूटन येणार ना. हा न्यूटन कारण मोमेंट न्यूटन. यस 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 दॅट इज अ न्यूटन. सो ऍज वी गॉट द साइन फॉर द आरबी एज अ पॉझिटिव्ह इट मीन्स दॅट द अज्युम्ड डिरेक्शन ऑफ आरबी इज अ करेक्ट. ओके नाव हाऊ टू फाइंड आउट द आर ए वाय समेशन एफ वाय. Fy is equals to zero. So Ray we have considered downward. That is a minus Ray plus Rb is equals to zero. That is minus Ray plus one is equals to zero. That is minus Ray is equals to minus one. That is minus Rb येते ना. What? Rb, how come it will be minus? It will be plus, it is plus, na? Yes, sir. Plus, na. Rb upward, hai, so plus. Yes, sir. Plus, Ray. Okay, ha. So, Ray will be equals to, once again, plus 1 Newton. As answer is a plus or a positive, it means that the assumed direction of Ray is, once again, correct. Ata Ray and Rb, dogo ek meka cha opposite hai. मग या दोघांचा जर का आपण रिझल्टंट काढला तर तो किती यायला पाहिजे रे. रिझल्टंट या दोघांचा किती यायला पाहिजे. झिरो यायला पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय. वी हॅव सॅटिस्फाईड द कंडिशन. कपल मोमेंट तयार करणाऱ्या फोर्सेसची समेशन एफ एक्स घ्या किंवा एफ वाय घ्या ती नेहमी किती असते. ती नेहमी किती असते. कपल मोमेंट कपल मोमेंट फॉर्म करणाऱ्या फोर्सेसची समेशन एफ एक्स किंवा एफ वाय किती असते. झिरो. रिझल्टंट झिरो. रिझल्टंट झिरो असतो ना. दिस इज अ टू न्यूटन. सपोज दॅट दिस इज ऑल्सो अ टू न्यूटन. दोघांमध्ये डिस्टन्स 1 मीटर आहे. कपल मोमेंट काय होणार तुमची 2 न्यूटन मीटर होणार. डिरेक्शन हिच अँटी क्लॉकवाईज असणार. याची जर का आपण समेशन एफ वाय घेतली तर झिरो होणार. समेशन एफ एक्स घेतली तर झिरो होणार. इट मीन्स दॅट the resultant of that couple moment or the forces forming the couple moment is always zero and that condition is getting satisfied over here. If you take summation fx zero, summation fx zero, then ultimately rax will be zero because no force is acting along the x axis for this case. Is it clear? Yes sir. Sir, magnitude moment. Now consider the next one. That is a beam is loaded by a couple moment of a anti-clockwise direction of a span 10 meter. We'll consider once again that couple moment is acting at a distance of the 5 meter. That is exactly at the center, we can say. Means the 5 meter will be from both ends. Now the direction of the reactions at A and the B. A and B. Now at A, as a roller is there, so there will be only one reaction along the y-axis, and at the B there will be two reactions, RBY and RBX. Now tell me the direction of reaction at A due to this anti-clockwise couple. Vertically upward. Vertically upward. Kabara, kabara. Why? Moment is causing moment anti-clockwise hai. Tyachyamule A cha tikani yacha displacement je honar yachyavarti active force downward yenar. त्यामुळे रिएक्शन इथं कसं असणार. अपवर्ड असणार. ओके नाव व्हॉट अबाउट द डिरेक्शन ऍट अ पॉइंट बी ऍट अ सपोर्ट बी. व्हर्टिकली डाउनवर्ड. डाउनवर्ड बिकॉज ऍट बी इफ यू विल सी दिस कपल मोमेंट इज गोइंग टू शिफ्ट अपवर्ड. वरती उचलणार आहे त्याला. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह फोर्स अपवर्ड झाला. रिएक्टिव्ह फोर्स कसा पाहिजे. डाउनवर्ड असणार पाहिजे. आरबीएक्स कसं असेल. राईट साइड लेफ्ट साइड कोणत्या पण साईडला घेतलं. कोणत्याही साईडला घेतलं तरी चालेल. कारण आरबी एक्स हा झिरो आहे. इज इट क्लिअर नाव. ओके सो टुडे वी विल स्टॉप हिअर अँड द रिमेनिंग एक्झाम्पल्स रिलेटेड टू द सेम विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके थँक्यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग अँड काइंड अटेन्शन. थँक्यू.